क्रमिका म्हणजे सिक्वेन्स क्रमिका ही एक ठराविक नियमानुसार व ठराविक क्रमाने मांडणी केलेल्या संख्यांचा संच असते क्रमिकेच्या प्रत्येक संख्येला त्या क्रमिकेचे पद असे म्हणतात प्रथम स्थानावरील संख्येला पहिले पद म्हणतात आणि ते टी वन ने दर्शवतात द्वितीय स्थानावरील संख्येला दुसरे पद म्हणतात आणि ते टी टू ने दर्शवतात तृतीय स्थानावरील संख्येला तिसरे पद म्हणतात व ते टी थ्रीने दर्शवतात सामान्यपणे एनव्या स्थानावरील पदाला एनवे पद म्हणतात आणि ते पद टी एन ने दर्शवतात ती क्रमिका महिरपी कंसात टी एन पूर्ण किंवा या अशा प्रकारे लिहितात आणि त्याचे वाचन क्रमिका टी एन असे करतात आता आपण क्रमिकेचे प्रकार पाहू जर एखाद्या क्रमिकेत पदे असतील तर त्या क्रमिकेला क्रमिका असे म्हणतात अन्यथा तिला अनंत क्रमिका असे म्हणतात क्रमिका आणि अनंत क्रमिका यांची उदाहरणे पुढील सांत क्रमिका, पाच दहा पंधरापासून अनंत क्रमिका, चार आठ सोळा बत्तीस आणि पुढे क्रमिका आणि संच यामध्ये खालीलप्रमाणे मूलभूत फरक आहेत एक क्रमिका या क्रमिकेमधील घटकांचे विशिष्ट क्रम असतो म्हणून ते पुन्हा बदलू शकत नाहीत संच संचातील घटक या दृच्छिक पद्धतीने असतात म्हणून त्यांची मांडणी बदलू शकतो दोन क्रमिकांमध्ये पदांची जागा बदलता येत नाही संचामध्ये पदांची जागा बदलता येते तीन क्रमिकांमध्ये एखादा घटक पुन्हा येऊ शकतो संचामध्ये कोणताही घटक एकदाच येतो आता आपण काही उदाहरणे पाहू उदाहरण एक एका क्रमिकेचे एन वे पद तीन एन अधिक एक आहे तर तिची पहिली चार पदे शोधा उकल टी एन बरोबर तीन एन अधिक एक पहिल्या पदासाठी एन बरोबर एक म्हणून टी वन बरोबर तीन गुणिले एक अधिक एक बरोबर चार दुसऱ्या पदासाठी एन बरोबर दोन टी टू बरोबर तीन गुणिले दोन अधिक एक बरोबर सात तिसऱ्या पदासाठी एन बरोबर तीन टी थ्री बरोबर तीन गुणिले तीन अधिक एक बरोबर दहा चौथ्या पदासाठी एन बरोबर चार म्हणून टी फोर बरोबर तीन गुणिले चार अधिक एक बरोबर तेरा म्हणून अशा प्रकारे दिलेल्या क्रमिकेची पहिली चार पदे चार सात दहा आणि तेरा अशी आहेत उदाहरण दोन एका क्रमिकेचे एन वे पद एक छेद एन वर्ग अधिक एक आहे तर तिची पहिली तीन पदे शोधा उकल येथे टी एन बरोबर एक छेद एन वर्ग अधिक एक पहिले पद एन बरोबर एक ठेवू टी वन बरोबर एक छेद एक चा वर्ग अधिक एक बरोबर दोन दुसरे पद एन बरोबर दोन ठेवू टी टू बरोबर एक छेद दोनचा वर्ग अधिक एक बरोबर पाच छेद चार तिसरे पद एन बरोबर तीन ठेवू टी थ्री बरोबर एक छेद तीनचा वर्ग अधिक एक बरोबर दहा छेद नऊ म्हणून अशा प्रकारे दिलेल्या क्रमिकेची पहिली तीन पदे दोन पाच छेद चार आणि दहा छेद नऊ अशी आहेत उदाहरण तीन जर महिरपी कंसात एन या क्रमिकेसाठी एस एन बरोबर एन छेद एन अधिक एक असेल तर या क्रमिकेची पहिली तीन पदे शोधा उकल आपल्याला माहीत आहे की एस एन बरोबर टी वन अधिक टी टू अधिक टी थ्री पुढे तसेच अधिक टी एन येथे एस एन बरोबर एन छेद एन अधिक एक म्हणून एस वन बरोबर एक छेद एक अधिक एक बरोबर एक छेद दोन बरोबर टी वन म्हणून एस टू बरोबर दोन छे दोन अधिक एक बरोबर दोन छे तीन बरोबर टी टू म्हणून एस थ्री बरोबर तीन छे तीन अधिक एक बरोबर तीन छे चार बरोबर टी थ्री म्हणून टी टू बरोबर एस टू वजा एस वन म्हणजेच टी टू बरोबर दोन छेद तीन वजा एक छेद दोन बरोबर एक छेद सहा म्हणून टी थ्री बरोबर एस थ्री वजा एस टू म्हणजेच टी थ्री बरोबर तीन छेद चार वजा दोन छेद तीन बरोबर एक छेद बारा म्हणून अशा प्रकारे क्रमिकेची पहिली तीन पदे एक छेद दोन एक छेद सहा आणि एक छेद बारा अशी आहेत आता आपण अभ्यास एक दशांश चिन्ह एक मधील काही उदाहरणे सोडवू प्रश्न एक खालील प्रत्येक क्रमिकेची पुढील चार पदे शोधा एक एक दोन चार सात अकरा आणि पुढे दिलेली माहिती आहे टी वन बरोबर एक टी टू बरोबर दोन टी थ्री बरोबर चार टी फोर बरोबर सात टी फायव्ह बरोबर अकरा काढायचे आहे टी सिक्स टी सेवन टी एट आणि टी नाईन ही पदे उकल आता टी टू बरोबर टी वन अधिक एक बरोबर एक अधिक एक बरोबर दोन टी थ्री बरोबर टी टू अधिक दोन बराबर दोन अधिक दोन, चार बारी फोर बराबर टी थ्री बरोबर चार अधिक तीन बरोबर सात टी फाइव बराबर टी फोर बरोबर सात अब अक्रा टी सिक्स बराबर टी फाइव अधिक पांच बरोबर अकरा अधिक पांच बरोबर सोला टी सेवन बराबर टी सिक्स अधिक सहा बरोबर सोळा अधिक सहा बरोबर बावीस टी एट बरोबर टी सेवन अधिक सात बरोबर बावीस अधिक सात बरोबर एकोणतीस टी नाईन बरोबर टी एट अधिक आठ बरोबर एकोणतीस अधिक आठ बरोबर सदतीस म्हणून पुढची चार पदे सोळा बावीस एकोणतीस आणि सदतीस अशी आहेत दोन तीन नऊ सत्तावीस एक्क्याऐंशी आणि पुढे दिलेली माहिती आहे टी वन बरोबर तीन टी टू बरोबर नऊ टी थ्री बरोबर सत्तावीस टी फोर बरोबर एक्क्याऐंशी काढायचे आहे टी फाय टी सिक्स टी सेवन आणि टी एट उकल टी टू बरोबर टी वन गुणिले तीन बरोबर तीन गुणिले तीन बरोबर नऊ टी थ्री बरोबर टी टू गुणिले तीन बरोबर नऊ गुणिले तीन बरोबर सत्तावीस टी फोर बरोबर टी थ्री गुणिले तीन बरोबर सत्तावीस गुणिले तीन बरोबर एक्क्याऐंशी आता टी फाय बरोबर टी फोर गुणिले तीन बरोबर एक्क्याऐंशी गुणिले तीन बरोबर दोनशे त्रेचाळीस टी सिक्स बरोबर टी फाय गुणिले तीन बरोबर दोनशे त्रेचाळीस गुणिले तीन बरोबर सातशे एकोणतीस टी सेवन बरोबर टी सिक्स गुणिले तीन बरोबर सातशे एकोणतीस गुणिले तीन बरोबर दोन हजार एकशे सत्याऐंशी टी एट बरोबर टी सेवन गुणिले तीन बरोबर दोन हजार एकशे सत्याऐंशी गुणिले तीन बरोबर सहा हजार पाचशे एकसष्ट म्हणून दोनशे त्रेचाळीस सातशे एकोणतीस दोन हजार एकशे सत्याऐंशी आणि सहा हजार पाचशे एकसष्ट अशी क्रमिकेची पुढची चार पदे आहेत तीन दिलेली क्रमिका आहेत दोन पाच आठ अकरा आणि पुढे दिलेली माहिती आहे टी वन बरोबर दोन टी टू बरोबर पाच टी थ्री बरोबर आठ टी फोर बरोबर अकरा टी फाय टी सिक्स टी सेवन आणि टी एट ही पदे काढायची आहेत उकल टी टू बरोबर टी वन अधिक तीन बरोबर दोन अधिक तीन बरोबर पाच टी थ्री बरोबर टी टू अधिक तीन बरोबर पाच अधिक तीन बरोबर आठ टी फोर बरोबर टी थ्री अधिक तीन

बरोबर वीस अधिक तीन बरोबर तेवीस म्हणून चौदा सतरा वीस आणि तेवीस अशी पुढची चार पदे आहेत चार ऋण पंचवीस ऋण तेवीस ऋण एकवीस ऋण एकोणीस आणि पुढे दिलेली माहिती आहे टी वन बरोबर वजा पंचवीस टी टू बरोबर वजा तेवीस टी थ्री बरोबर वजा एकवीस टी फोर बरोबर वजा एकोणीस काढायचे आहे टी फाय टी सिक्स टी सेवन आणि टी एट उकल आता टी टू वजा टी वन बरोबर वजा तेवीस अधिक पंचवीस बरोबर दोन टी थ्री वजा टी टू बरोबर वजा एकवीस अधिक तेवीस बरोबर दोन टी फोर वजा टी थ्री बरोबर वजा एकोणीस अधिक एकवीस बरोबर दोन टी फाय वजा टी फोर बरोबर टी फाय अधिक एकोणीस बरोबर दोन म्हणून टी फाय बरोबर वजा सतरा टी सिक्स वजा टी फाय बरोबर टी सिक्स अधिक सतरा बरोबर दोन म्हणून टी सिक्स बरोबर वजा पंधरा टी सेवन वजा टी सिक्स बरोबर टी सेवन अधिक पंधरा बरोबर दोन म्हणून टी सेव्हन बरोबर वजा तेरा टी एट वजा टी सेव्हन बरोबर टी एट अधिक तेरा बरोबर दोन म्हणून टी एट बरोबर वजा अकरा म्हणून वजा सतरा वजा पंधरा वजा तेरा आणि वजा अकरा अशी पुढची चार पदे आहेत प्रश्न दोन खाली काही क्रमिकांचे एनवे पद दिलेले आहे त्यावरून त्यांची पहिली पाच पदे काढा एक टी एन बरोबर चार एन वजा तीन उकल एन बरोबर एक ठेवू म्हणून टी वन बरोबर चार गुणिले एक वजा तीन बरोबर एक एन बरोबर दोन ठेवू म्हणजे टी टू बरोबर चार गुणिले दोन वजा तीन बरोबर आठ वजा तीन बरोबर पाच एन बरोबर तीन ठेवू म्हणून टी थ्री बरोबर चार गुणिले तीन वजा तीन बरोबर बारा वजा तीन बरोबर नऊ एन बरोबर चार ठेवू म्हणून टी फोर बरोबर चार गुणिले चार वजा तीन बरोबर सोळा वजा तीन बरोबर तेरा एन बरोबर पाच ठेवू म्हणून टी फाय बरोबर चार गुणिले पाच वजा तीन बरोबर वीस वजा तीन बरोबर सतरा म्हणून एक पाच नऊ तेरा सतरा अशी पहिली पाच पदे आहेत दोन टी एन बरोबर एन वर्ग वजा दोन एन उकल एन बरोबर एक ठेवू म्हणून टी वन बरोबर एक चा वर्ग वजा दोन गुणिले एक बरोबर एक वजा दोन बरोबर वजा एक एन बरोबर दोन ठेवू म्हणून टी टू बरोबर दोनचा वर्ग वजा दोन गुणिले दोन बरोबर चार वजा चार बरोबर शून्य एन बरोबर तीन ठेऊ म्हणून टी थ्री बरोबर तीनचा वर्ग वजा तीन गुणिले दोन बरोबर नऊ वजा सहा बरोबर तीन एन बरोबर चार ठेवू टी फोर बरोबर चारचा वर्ग वजा चार गुणिले दोन बरोबर सोळा वजा आठ बरोबर आठ एन बरोबर पाच ठेवू म्हणून टी फाय बरोबर पाचचा वर्ग वजा पाच गुणिले दोन बरोबर पंचवीस वजा दहा बरोबर पंधरा म्हणून वजा एक शून्य तीन आठ पंधरा अशी पहिली पाच पदे आहेत तीन टी एन बरोबर एक छेद एन अधिक एक उकल एन बरोबर एक ठेवू टी वन बरोबर एक छेद एक अधिक एक, बरोबर एक छेद दोन एन बरोबर दोन ठेवू टी टू बरोबर एक छेद दोन अधिक एक एक छेद तीन एन बराबर तीन टी थ्री बराबर एक छेद तीन अधिक एक बार एक छेद चार एन बराबर चार टी फोर बराबर एक छेद चार अधिक एक एक छेद पांच एन बराबर पांच टी फाइव बरबर एक छेद पांच अधिक एक बरोबर एक छेद सहा म्हणून एक छेद दोन एक छेद तीन एक छेद चार एक छेद पाच आणि एक छेद सहा अशी पहिली पाच पदे आहेत प्रश्न तीन खालील क्रमिकांसाठी एस एन दिलेले आहे तर त्या क्रमिकांची पहिली तीन पदे शोधा एक एस एन बरोबर एनचा वर्ग कंसात एन अधिक एक उकल एस एन बरोबर टी वन अधिक टी टू अधिक टी थ्री पासून ते टी एन एस वन बरोबर टी वन एस टू बरोबर टी वन अधिक टी टू एस थ्री बरोबर टी वन अधिक टी टू अधिक टी थ्री एस वन बरोबर एक चा वर्ग गुणिले एक अधिक एक बरोबर दोन बरोबर टी वन एस टू बरोबर दोनचा वर्ग गुणिले दोन अधिक एक बरोबर चार गुणिले तीन बरोबर बारा म्हणून एस टू बरोबर टी वन अधिक टी टू म्हणून टी टू बरोबर बारा वजा दोन बरोबर दहा एस थ्री बरोबर तीनचा वर्ग गुणिले तीन अधिक एक बरोबर नऊ गुणिले चार बरोबर छत्तीस छत्तीस बरोबर टी वन अधिक टी टू अधिक टी थ्री म्हणून टी थ्री बरोबर छत्तीस वजा टी वन अधिक टी टू बरोबर छत्तीस वजा दोन अधिक दहा बरोबर चोवीस म्हणून दोन दहा आणि चोवीस ही पहिली तीन पदे आहेत